कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराजांच्या लोकप्रियतेविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही. बोलीभाषेत सहज संवाद आणि प्रबोधन करण्याची त्यांची शैली राज्यातल्या नागरिकांना प्रचंड आवडते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला तुफान गर्दी होते. परंतु आपल्याच एका वक्तव्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून PCPNDT कायद्याच्या कलम 2200 उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. अहमदनगरच्या PCPNDT सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदुरीकरांच्या कीर्तनाचा हा व्हिडिओ मराठी कीर्तन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. पाहुयात नेमकं काय म्हटलंय त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून. स्त्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमती तिला झाला तर मुलगी होत असते, आणि स्त्री संघ जर आशुवेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. ब्युरो रिपोर्ट, आज 24 तास, अहमदनगर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.